ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अथ दुर्गा सप्तशती तृतीयोध्यायः ध्यानम्। देवी जगदंबेची अंगकांती प्रातःकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या सहस्र किरणांप्रमाणे आहे। देवी लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे। तिच्या गळ्यात मुंड माळा शोभत आहेत। दोन्ही स्तनांवर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे। तिने आपल्या करकमळांमध्ये जपमाळा, विद्या, अभय आणि वरमनामक मुद्रा धारण केलेले आहेत। तीन डोळ्यांनी सुशोभित तिचे मुख मोठे सुंदर दिसत आहे। तिच्या डोक्यावर चंद्राने वेढलेला रत्नमय मुकुट बांधलेला आहे व ती कमलासनावर विराजमान झालेली आहे। अशा त्या भगवती देवीला, अशा त्या महिषासुर मर्दिनीला मी विनम्रपणे नमस्कार करतो। आपण ते स्तोत्र म्हणतो नेहमी, ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरीवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते। हे जे महिषासुरमर्दिनीचं जे स्तोत्र आहे त्याचाच हा तिसरा अध्याय। ऋषी म्हणतात, दैत्यांचे सैन्य नाश पावत आहे हे पाहून चिक्षूर नावाचा राक्षस सेनापती क्रोधाने अंबिकेशी युद्ध करण्यासाठी पुढे आला। ज्याप्रमाणे मेघपर्वत शिखरावर जोराची वृष्टी करतो त्याप्रमाणे तो राक्षस रणांगणांवर बाणांचा वर्षाव करू लागला। तेव्हा देवीने आपल्या बाणांनी त्याचा तो बाण समुदाय अगदी सहजपणे तोडून टाकला। त्याचे सारथी, त्याचे घोडे सर्व काही मारून टाकले। त्याचबरोबर त्याचे धनुष्य व रथाचा ध्वजही तोडून टाकला। तुटलेल्या धनुष्य घेऊन त्या दैत्याने त्याचे सर्व अवयव देवीने बाणांनी घायळ करून टाकले। धनुष्य, रथ, घोडे, सारथी सर्व नष्ट झाल्यावर तो दैत्य ढाल आणि तलवार घेऊन देवीवर धावून आला। तीक्ष्ण धारेच्या तलवारीने सिंहाच्या मस्तकावर वार करून देवीच्या उजव्या दंडावरही त्याने प्रहार केला। हे राजा, देवीच्या बाहूवर ती तलवार आदळताच ती मोडून गेली। तेव्हा क्रोधाने डोळे लाल झालेल्या त्या राक्षसाने तेजस्वी शूल हातात घेऊन देवीच्या अंगावर फेकला। त्याचवेळी तेजाने अत्यंत प्रज्वलित असे सूर्यबिंबच जसे काय आकाशातून फेकले जात आहे असे वाटत होते। तो शूल आपल्या अंगावर येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल सोडला। तेव्हा त्या देवीच्या शूलाने त्या राक्षसाचे आणि त्याच्या शूलाचे शेकडो तुकडे झाले। महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती चिक्षूर मारला गेला आणि तो मरण पडल्यानंतर त्या देवांना पीडा देणारा तो चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून युद्धाला पुढे आला। त्याने देखील देवीवर शक्तींचा प्रहार केला, परंतु अंबिकेने नुसत्या हुंकाराने ती शक्ती सामर्थ्यहीन करून टाकली आणि भूमीवर पाडली। आपली शक्ती अशा रीतीने मोडून पडलेली पाहून चामर भयंकर संतापला आणि त्याने देवीवर शूल फेकला, परंतु देवीने बाणांनी तो शूल देखील मोडून टाकला। इतक्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला आणि त्या दैत्यांबरोबर निकराने युद्ध करू लागला। लढता लढता ते दोघेही हत्तीच्या गंडस्थळाजवळ वरून जमिनीवर उतरले आणि अत्यंत क्रोधवेगाने एकमेकांवर प्रहार करून लढू लागले। नंतर त्या सिंहाने अतिवेगाने आकाशात उड्डाण केले व खाली येताना हाताच्या प्रहारानेच म्हणजे मुष्टीप्रहाराने चामराचे शिर धडावेगळे केले। याच प्रकारे
उदग्र नावाचा दैत्यही देवीने दगड व झाडे वगैरेच्या प्रहारांनी मारला. तसेच कराल नावाचा राक्षस देखील हाताच्या मुष्टीच्या प्रहाराने म्हणजे बुक्कीने देवीकडून मारला गेला. अत्यंत क्रोधविष्ट झालेल्या देवीने गदेच्या घावांनी उद्वत्त दैत्याचे तुकडे तुकडे केले. तसेच तिने गोफण गुंड्यांनी बाष्कळ दैत्याला बाणांनी तर ताम्र आणि अंधक या राक्षसांना देखील मारले. त्या त्रिनयन परमेश्वरी देवीने उग्रास्य उग्रवीर्य आणि महाहनू नामक तिन्ही राक्षसांना त्रिशूळाने मारून टाकले. देवीने तलवारीने बिडाल नामक राक्षसाचे धड मस्तकापासून वेगळे केले आणि दुर्धर व दुर्मुख या दोन दैत्यांना बाणांनी मारून टाकले. त्याचप्रमाणे आपले सैन्य नष्ट होऊ लागले आहे असे पाहून त्या महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येक गणांना तोंडाच्या प्रहाराने तर कित्येकांना पायांच्या खुराने तर अनेकांना शिंगानी आणि कित्येकांना वेगाने काहींना सिंहनादाने कित्येकांना चक्राकार गतीने तर काहींना केवळ सुस्काऱ्यानेच त्याने पृथ्वीवर पाडले. या प्रकारे गणसेनेचा पराभव करून तो असुर महादेवीच्या सिंहाला मारण्यास निघाला तेव्हा जगदंबेचा फार क्रोध आला. जगदंबेला खूप राग आला आणि तो महापराक्रमी महिषासूर देखील कोपयुक्त होऊन पायाच्या खुरांनी जमीन उकरू लागला व शिंगांनी उंच उंच पर्वत देवीच्या अंगावर फेकत गर्जना करू लागला. त्याचा त्या वेगाने धावण्यामुळे पृथ्वी कंप पाहून तिला भेगा पडल्या. त्याच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्र सर्वांगाने पृथ्वीला बुडवू लागला डुबवू लागला. चौफेर हलणाऱ्या शिंगाच्या आघाताने विदीर्ण होऊन ढग छिन्न विछिन्न झाले. त्याच्या श्वासाच्या प्रचंड वायूने शेकडो पर्वत आकाशापर्यंत उंच उडून खाली पडले. अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्याकडे येत आहे असे पाहून ती चंडिका देवी त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली. देवीने त्या दैत्याला पाश फेकून बांधून टाकले तेव्हा त्या रेड्याने रेड्याचे रूप सोडून सिंहाचे रूप धारण केले. त्या अवस्थेत जगदंबा त्याचे मस्तक तोडायला निघाली आणि तोच त्याने सिंहाचे रूप टाकून हातात तलवार घेतलेल्या पुरुषाचे रूप घेतले. अशा प्रकारे तो वारंवार रूप बदलू लागला. त्या तलवार घेतलेल्या पुरुषाला देवी आता बाणांनी मारणार तोच त्याने एका मोठ्या उग्र अशा हत्तीचे रूप धारण केले आणि आपल्या सोंडेने तो देवीच्या महान सिंहाला खेचून मोठ्याने गर्जना करू लागला. तेव्हा ती सोंड देवीने तलवारीने कापून टाकली. नंतर पुन्हा त्या दैत्याने पुन्हा रेड्याचे रूप धारण केले व पूर्वीप्रमाणे तो पुन्हा चराचर सृष्टी व्याकुळ करू लागला. तेव्हा ती अतिशय क्रोधाविष्ट झालेली जगन्माता चंडिका युद्धप्रसंगी पिण्यास योग्य असे मद्य पुन्हा पुन्हा प्याली व त्यामुळे लाल डोळे झालेली ती देवी हसू लागली. तिकडे बल आणि अचाट पराक्रमाने उन्मत्त झालेला महिषासूर मोठ्या मोठ्याने गर्जना करू लागला आणि आपल्या शिंगांनी पर्वत उचलून ते देवीवर फेकू लागला. तेव्हा आपल्या बाणसमुदयांनी त्या फेकलेल्या पर्वतांना चूर्ण करीत आणि मद्य प्यायल्यामुळे तिचे मुख लाल झाले होते अशी ती देवी अस्पष्ट उच्चारांनी त्या राक्षसाशी बोलू लागली. देवी म्हणाली, हे मुढा, मी आजपर्यंत मद्य पीत आहे तोपर्यंत तू क्षणभर असाच गर्जना करीत राहा. माझ्या हातून तुझा मृत्यू हा अटळ आहे आणि तुझा मृत्यू झाला की देव अशाच प्रकारची गर्जना करतील. ऋषी म्हणतात असे बोलून देवी उडी मारून एकदम त्या महिषासुराच्या अंगावर चढली व तिने त्याला पायाने दाबून ठेवले आणि शूलाने त्याच्या कंठावर प्रहार करू लागली.
एका पायाने दाबून ठेवले तरी तो आपले रेड्याचे रूप टाकून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तो अर्धा बाहेर आला तोच देवीने पराक्रमाने त्याला तसे स्तंभित केले. रेड्याच्या रूपाने अर्धा बाहेर आला असताना देखील त्या महादैत्याने देवीबरोबर युद्ध चालूच ठेवले. तेव्हा देवीने तीक्ष्ण अशा तलवारीने त्याचे शिर तोडून टाकले आणि मग अहाकार करीत दैत्यांचे सर्व सैन्य तेथून पळून गेले. सर्व देवांना अति आनंद झाला. सर्व देवांनी आणि महान ऋषींनी दुर्गा देवीचे स्तवन केले. गंधर्वराज गायन करू लागले. अप्सरांचा समुदाय नृत्य करू लागला. या प्रकारे सप्तशतीचा महिषासुर वध नावाचा तिसरा अध्याय येथे समाप्त झाला. ॐ दुर्गायै नमः.